वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी लागू करण्यासाठी आवश्यक असलेलं घटना दुरुस्ती विधेयक राज्यसभेत मंजूर झालेलं आहे. गेल्या आठवड्यात काही महत्त्वाच्या बदलांसह तयार केलेल्या विधेयकाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली होती. एआयएडीएमके वगळता काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी या विधेयकाला पाठिंबा दर्शवला आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी विधेयक सादर करताना जीएसटीमुळे आर्थिक व्यवस्थापनात सुसूत्रता येईल अशी आशा व्यक्त केली. माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे नेते पी चिदंबरम यांनी जीएसटीला 18% मर्यादा लागू करण्याबाबत विचार होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. समाजवादी पार्टी, तृणमूल काँग्रेस या स्थानिक पक्षांनीही विधेयकाला पाठिंबा दिला. आता लोकसभेमध्ये या घटना दुरुस्तीला मंजुरी देण्याची औपचारिकता शिल्लक आहे. आज हे विधेयक लोकसभेत मांडलं जाईल अशी शक्यता आहे. एसएल समूहाचे प्रमुख डॉक्टर सुभाष चंद्र यांनी काल राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. राज्यसभेचे उपसभापती पी जे कुरियन यांनी काल सकाळी 11 वाजता डॉक्टर सुभाष चंद्र यांना शपथ दिली. राज्यसभेच्या जागांसाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अपक्ष खासदार म्हणून हरियाणातून निवडून आलेले आहेत. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावरती सध्या दिल्लीच्या सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी बुधवारी सकाळी सोनिया गांधींची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. रोड शो दरम्यान प्रकृती बिघडल्यानं सोनियांना वाराणसी दौरा अर्धवट सोडावा लागला होता. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आलाय अशी माहिती हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉक्टर डी एस राणा यांनी दिली. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोनियांना उत्तम प्रकृतीसाठी ट्विटरवरून सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. सार्क देशांच्या गृहराज्यमंत्री स्तरीय परिषदेसाठी राजनाथ सिंग पाकिस्तानात पोहोचले आहेत. इस्लामाबादमध्ये आज ही परिषद होते आहे. या परिषदेमध्ये पाकिस्तानात दडून बसलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाचा मुद्दा सिंग मांडतील अशी शक्यता आहे. गृहमंत्री म्हणून सिंग यांचा हा पहिलाच पाकिस्तान दौरा आहे. दरम्यान सिंग यांना विरोध करत इस्लामाबाद आणि लाहोरमध्ये निदर्शनं करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे पाकिस्तानच्या संसद भवनापासून अवघ्या 10 मिनिटांच्या अंतरावर 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईद निदर्शनाचं नेतृत्व करत होता. दुबई विमानतळावर एमिरात्सच्या त्रिवेंद्रमहून आलेल्या विमानाचं क्रॅश लँडिंग झालंय. लँड करताच विमानाच्या कॉकपिट भागात मोठा स्फोट झाला. दुर्घटना घडली त्यावेळी विमानात कर्मचाऱ्यांसह 300 प्रवासी होते. यातले तब्बल 226 प्रवासी भारतीय आहेत. विमान कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या अपघातात कोणीही मृत अथवा जखमी झालं नसून सर्व प्रवाशांना सुखरूप विमानाबाहेर काढण्यात आलंय. EK521 क्रमांकाच्या या विमानाचं स्थानिक वेळेनुसार 12:15 क्रॅश लँडिंग करावं लागलं. याचं कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या अपघाताचं कारण अद्याप अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेलं नाही. गुजरातच्या नव्या मुख्यमंत्र्यांची आज निवड होणार आहे. त्याचे सर्वाधिकार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना देण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पक्षाचे सरचिटणीस सरोज पांडे पक्ष निरीक्षक म्हणून गुजरातला जाणार आहेत. अहमदाबादमध्ये गुजरातच्या आमदारांबरोबर अमित शहा यांची बैठक होईल आणि त्यानंतर नव्या मुख्यमंत्र्यांची निवड होणार आहे. अमित शहा यांनीच गुजरातचं मुख्यमंत्रीपद स्वीकारावं अशी मागणी गुजरात भाजपकडून होत होती. पण अमित शहा यांच्या नेतृत्वाची राष्ट्रीय पातळीवर गरज आहे असं सांगत ही मागणी फेटाळण्यात आली. दरम्यान आनंदीबेन पटेल यांचा राजीनामा काल भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत स्वीकारण्यात आला. गुजरात सरकारमध्ये ज्येष्ठ मंत्री नितीन पटेल आणि गुजरात भाजप अध्यक्ष विजय रुपानी यांची नावं मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. आयसिसच्या कचाट्यातून सही सलामत सुटलेल्या एका महिलेनं इराकमध्ये आश्रय घेतलाय. लॉरा अँजेला हान्सेन असं या महिलेचं नाव आहे. मूळची नेदरलँडची असलेली लॉरानं सप्टेंबरमध्ये इस्लाम स्वीकारला होता. मात्र आपल्याला फसवून सीरियाला नेल्याचं तिचं म्हणणं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.